ज्यांना ज्यांना बऱ्यापैकी म्हणजे कंबर दुखीचा त्रास आहे, गुडघे दुखीचा त्रास आहे, तर त्यांनी काय करायचं, बाबळाची बाबळ माहिती आहे ना, काटेरी बाबळ असते ती, तर त्याची साल घ्यायची आणि त्या सालीचा काढा तयार करायचा. लाल पाणी तयार होते, साल घ्यायची, साल टाकायची, त्याचा तुम्हाला लाल पाणी तयार होतं. आणि हे लाल पाणी घ्यायचं, गरम गरम असतानाच गुडघ्यांवरती किंवा कमरेवरती मणक्यावरती टाकायचं आणि तसंच सुकू द्यायचं, हलायचं नाही. टाकल्यानंतर एक 15-20 मिनिटांनंतर सगळं पाणी सुकते आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तासाभराने आंघोळ केला तरी काय हरकत नाही. तुमचा कंबर दुखीचा त्रास ज्या वेळेस टाकणार त्या दिवसापासून कमी आला. करून बघा एक गोष्ट आणि मग सांगा. ते बाबरीच्या सालीची पावडर जायचं सुद्धा सांगतात बघा, की बाबरीच्या शेंगांची पावडर ते सुद्धा करून खाल्ला तरी चालते, काय हरकत नाही. अर्धा अर्धा चमचा घ्यायचं, खूप चांगला रिझल्ट आहे बाबरीचा. तरी बाबरीचा डिंक जर तुम्ही खात गेला, बाबरीला डिंक येतो बघा, तो डिंक जर थोडा थोडा खाला तर तुमच्या कंबर दुखीचा त्रास ऑटोमॅटिक निघून जातो, गुडघे दुखीचा त्रास ऑटोमॅटिक निघून जातो. बाबरीच्या झाडाचा याच्यासाठी खूप उपयोग होतोय. पेरूच्या पानांचा उपयोग याच्यासाठी होतोय. पेरूचं पान जर खायला पोटा साफ होईल, मुखदुर्गंधीचा त्रास निघून जाईल, बऱ्यापैकी तुमचे गुडघे दुखीचे त्रास, पित्ताचे त्रास, उष्णतेचे त्रास ऑटोमॅटिक कमी येते. आंब्याचं पान पण याच्यामध्ये खूप उपयोगी पडते तुम्हाला, मुखदुर्गंधीसाठी, पोटाचे विकार घालवण्यासाठी, सगळ्यासाठी. अजून जर म्हटलं तुम्ही तर पिंपळाच्या पानांचा काढा स्त्रियांनी 15 दिवस प्यायचा आहे, अशोकच्या पानांचा काढा 15 दिवस तुम्ही पुरुषांनी प्यायचा आहे. पुरुषांसाठी खूप आहे, तरुण झाल्यासारखं परत वाटायला लागेल, व्हालच मला वाटतंय. करून बघा. अंदरुनी विकनेस असेल म्हणजे कमकुवतपणा जाणवतोय, थकवा जाणवतोय, कुठल्याही प्रकारची एनर्जी राहत नाही, त्याने अशोकच्या पानांचा रस प्यायचा. आणि स्त्रियांना सांगतो की गर्भाशयात गाठी आहेत, ब्रेस्टला गाठी आल्यात, कॅन्सरांना भीती वाटते, अशा लोकांनी काय करायचंय, पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा, कुठल्याही प्रकारची गाठ राहत नाही. हार्मोन्स इम्बॅलन्स मध्ये ह्या गोष्टी सगळ्या होतात. अजून जर सांगायचं म्हणलं तुम्हाला, पोट विकार सांभाळा. खरं तर कुठल्याही प्रकारचं काही मिळते म्हणून काही खात सुटू नका. कधी कुणीतरी मैत्रिणीनं जोर जबरदस्ती केली अगं की नाही जीवन आलंय अगं खाय एवढं असं जर म्हटली तर नको, ती मैत्रीण तुमची वैरी नाही, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे हा तुम्हाला तुमची तब्येत बिघडवण्याचा नवीन मार्ग तिने शोधला, हे लक्षात घ्या. म्हणून व्यवस्थित राहायचं असेल तर उगाच काहीही खात फिरायचं नाही, कितीही खात फिरायचं नाही. आणि फिरायचंच असेल फिरू शकता, तर त्यासाठी व्यायाम पण तेवढा करावा लागेल. काही खाल्लं तरी पचलं पाहिजे, अशा पद्धतीचं जर असेल तर तुम्ही तेवढा व्यायाम करायला पाहिजे. पोटविकार आपण लगेच 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 घालवू शकतो लगेच. आता काल अण्णा हजारेंना भेटलो मी, त्यांना सुद्धा मी भेटायच्या अगोदर त्रास झाला होता, काय काय झालं होतं सर, तरी सुद्धा साहेबांनी खरंच मला त्यांची भेट घालून दिली. टाळ्या वाजवा खरं त्यांच्यासाठी, त्यांनी भेट घालून दिली. तिथं मी एक इलाज सांगितला अण्णांचा लगेच, सकाळी साहेब तुम्ही यायच्या अगोदर आणखीन मला वाटतंय सर कुठे गेले, साहेब काय सांगितलं अण्णांनी बरं वाटतंय, त्या पण सरांच्या साठी टाळे वाजवत, त्यांनी मला खूप मदत केली आहे सर. तुम्हाला एक अगदी सलाम आहे, थँक्स तुम्हाला. तर विचारा म्हणजे तुम्ही आता इथं विचार, त्याच्या अगोदर त्या सरांनी फोन करून विचारलं होतं, ओके आहे तुम्ही सांगितलं काल जरा, म्हणजे काल केल्यानंतर त्या इलाज केल्यानंतर म्हणजे साधं होतं, आलं लिंबू मीठ ठाण दिल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं. ते तर किती मोठे सेलिब्रिटी आहेत, कोण आहेत काय आता सांगू तुम्हाला, तर त्यांचं सुद्धा म्हणजे बरं वाटलं बघा. त्यांना लगेच आराम पडला, 10-15 मिनिटात संध्याकाळी फ्रेश व्हायला, एकदम फ्रेश झाला. तर ह्या गोष्टी होऊ शकतात आपल्याला आपल्या घरच्या इलाजातून. तिथं बघितलं तर एवढी सिक्युरिटी आणि त्या सिक्युरिटीतून मला भेटायला मिळालं, थँक्स सर दोघांनाही थँक्स. आणि ह्या गोष्टी आपण करू शकतो म्हणून तुम्हाला सांगतो की साध्या साध्या गोष्टी आहेत आणि ते आपण केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं इकडून मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे, माणसं इकडून आजारी पडायला मिळतात. हा म्हणजे प्रत्येक गोष्टीला भीती आणि रिपोर्ट, आणि रिपोर्ट वरून पोटात गोळा आणि मग पोट घ्या. रिपोर्ट बोला नाही कशाचा, पिंपळाचा. टोमॅटो केव्हा खायचा, कधी खावा टोमॅटो तुम्ही दिवसभरात, हे काय सकाळी दुपारी संध्याकाळी असलं काय प्रकार नाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खायचं आहे. फक्त बिया काढा त्यांना, टोमॅटो मधल्या बिया काढा, बिया खायच्या नाही त्याच्या. तर ते खा, कधीही खाऊ शकता तुम्ही, सकाळी खाऊ शकता, दिवसभरात कधीही खाऊ शकता, रात्री मात्र काही खायचं नाही, 7 नंतर काही खाऊ नका. आणि काढा पण असा आहे की अगदी 10-15 पानं घेऊन 12-13 पानं चालतात, ते साधारण 3 वाटी पाण्यात असं टाकून तुम्ही करू शकता, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकून ते कमी करून करत आणायचं, 1 ग्लास करायचं. काढा म्हणजे कसं आहे, 3 भागाचा 1 भाग करायचा, म्हणजे 3 ग्लास पाणी असेल तर त्याचा 1 ग्लास करायचा, 3 कप पाणी असेल तर 1 कप करायचं, 3 वाटी पाणी असेल तर 1 वाटी करायचं, ते आटलं पाहिजे, त्याचा काढा तयार होतो, अर्क उतरतो. पालक गरजेनुसार घ्या, असं काय नाही, जास्त कोवळी घ्यायची नाही, जास्त जून घ्यायची नाही, कुठल्याही झाडाची पानं असू द्या.